या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। एक मराठा लाख मराठा असा नारा देत आजवर अनेक मोर्चे निघाले, ठिकठिकाणी आंदोलन झाली। मात्र जालन्यातील अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे यांनी मात्र सरकारला चांगलंच कोंडीत पकडलंय। गेल्या 15 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे। कालपासून पाणी देखील पिणं बंद करण्यात आलं होतं, मात्र डॉक्टर आणि ग्रामस्थांच्या आग्रहास्तव त्यांनी रात्री सलाईन लावून घेतलं। आज मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण माघारी घेणार असं संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य सुरू झाली आहे। मात्र आज सकाळी जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आरक्षणासंदर्भात सरकारनं ठराव केल्याचं कळतं, मात्र कागद हातात पडल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही। जोपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भातलं प्रमाणपत्र हातात पडणार नाही तोपर्यंत मी माझं उपोषण माघार घेणार नाही, असा ठाम निर्णय त्यांनी जाहीर केलाय। आज दुपारी पुन्हा ते बोलणार आहेत, त्यामुळे मराठा आरक्षणावरून सरकारची कोंडी कशी फुटते याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय। शिक्षक भरतीमध्ये धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोलापूर झेडपी सीईओ कक्षात खुर्च्या आणि काचांची मोडतोड केल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत, दोघांना अटक। आज झेडपीचे आणि पंचायत समितीचं कामकाज बंद राहणार। लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट्स सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवुड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम WIT कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर। गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलीस आयुक्तालयात होणार विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची आणि शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक। सोलापूर जिल्ह्यातील 79 शाळांचे आणि 298 कर्मचाऱ्यांचं शालार्थ आयडीचे प्रस्ताव झेडपीच्या माध्यमिक शिक्षण विभागानं केले पूर्ण, आता उपसंचालक घेणार निर्णय। बोगस बिलांच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन GST चोरी केल्याप्रकरणी मुकुंद झा आणि चंद्रभूषण शुक्ला या दोन व्यापाऱ्यांना अटक। दिल्लीत झालेल्या G20 शिखर परिषदेच्या यशानंतर जगातील प्रसिद्धी माध्यमांनी केलं भारताचं भरभरून कौतुक। किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस 17 ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक 8 कलर्स मध्ये उपलब्ध। नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा। पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर। संपर्क 9804-1841-84। दोन महिन्यांपूर्वी तब्बल 200 रुपये किलो भाव मिळालेल्या टोमॅटोला आता कवडी मोल भाव। सांगलीमध्ये लावणी नृत्य करत असताना सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील कोसळली, मात्र गंभीर दुखापत नाही। राज्याचे आरोग्य खाते आता नाविन्यपूर्ण योजना राबवणार, 4 राज्यातील आरोग्य सेवेचा अभ्यास करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती। शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना गुरुवारपासून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणीला हजर राहावं लागणार। दौंडमधून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा फ्लो झाला कमी, अवघी 4776 पाण्याची आवक, धरणातील पाणीसाठा 22%। सर्वपक्षीय बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक चर्चा। जालना आंदोलकांवरील गुन्हे घेतले मागे, 3 पोलीस अधिकाऱ्यांना शासनानं केलं निलंबित। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे घेण्यासाठी आता संभाजी भिडे यांची मध्यस्थी, म्हणाले सध्याचं सरकार खोटारडं नाही, आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवा। भारतानं पाकिस्तान विरुद्ध सामना दणदणीतपणे जिंकल्यामुळे पाकचा रनरेट झाला कमी, आता आशिया कपमधून पाकिस्तान बाहेर जाण्याची शक्यता। कमल बॅग
बॅग्स अँड कॉस्मेटिक्स, नवी पेठ, सोलापूर. कॉस्मेटिक्स, प्रोफेशनल मेकअप, प्रोफेशनल स्किन केअर, इमिटेशन ज्वेलरी, हेअर ऍक्सेसरीज, हँडबॅग्स, परफ्युम्स, सलोन इक्विपमेंट्स. 100% ओरिजिनल प्रोडक्ट होलसेल दरात मिळतील. नव्या पेठेत 3 मजली शोरूम. एकदा अवश्य भेट द्या. 98-90-42-16-24 आणि 78-29-66-44-22. पत्ता 76 नवी पेठ, सर्वोदय भांडार शेजारी, सोलापूर. जागतिक बाजारपेठेत केनिया आणि श्रीलंकेत चहाला मोठी मागणी. भारतातून चहाची 42% होणारी निर्यात आता अवघ्या 12%. गिरीश महाजन म्हणाले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 2014 साली उघड पाठिंबा दिल्यामुळेच आम्ही सरकार स्थापन करू शकलो. उदय सामंतांचं उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान, म्हणाले आता अजित पवारांना गद्दार म्हणून दाखवा. उत्तर प्रदेशात मुसळधार पावसानं उडवली दाणादाण. 24 तासात 19 जणांचा मृत्यू. लखनौमध्ये 94 मिलीमीटर पाऊस. 20 ते 25 फुटापर्यंत पाणी साचलं. महसूल खातं व्यवस्थित सांभाळता येत नसेल तर विखे पाटलांनी राजीनामा द्यावा. पुण्यात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या आंदोलनात माजी आमदार मोहन जोशी यांची टीका. गोल्डन बुल्स अकॅडमी ट्रेडिंग मास्टर कोर्स, स्टॉक, क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग सोलापुरात घेऊन येत आहोत. करिअर साठी सुवर्ण संधी, सेकंड इन्कम सोर्स साठी उत्तम पर्याय. दिवसातले 2-3 तास द्या आणि ट्रेडिंग मास्टर बना. स्टुडंट्स, हाऊसवाईफ, रिटायर्ड पीपल, बिझनेसमन, प्रोफेशनल्स यांच्यासाठी उपयुक्त. ट्रेडिंग साठी एक लाइफटाइम सपोर्ट. संपूर्ण महाराष्ट्रात 6 पेक्षा जास्त ब्रांचेस. गोल्डन बुल्स अकॅडमी. पत्ता 1 राघवेंद्र भवनम पोलीस मुख्यालयाजवळ दत्तनगर सोलापूर. मोबाईल 82-63-87-19-82 आणि 98-50-44-47-88. राज्याच्या विविध विभागात 2.5 लाख पद रिक्त. शासनाकडून 75,000 कंत्राटी पदं भरण्याची प्रक्रिया सुरू. पुण्यात स्वारगेट ते शिवाजीनगर पर्यंत लवकरच धावणार मेट्रो. 85% काम पूर्ण. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी तसंच हद्दवाढीच्या विकासासाठी अजित पवार यांनी दिला शब्द. 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती करणार आयुष्मान भव अभियानाचं उद्घाटन. 35 कोटी नवीन लोकांचं आयुष्मान कार्ड बनवण्याचं उद्दिष्ट. काशी आणि अयोध्येनंतर आता 505 कोटी रुपये खर्चून 22,800 स्क्वेअर मीटर मध्ये बांधले जाणार भव्य कॉरिडोर. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अनबेल आयकॉन ऑन ठेवा.